नमस्कार घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आपण आज पाहत आहोत ऐश्वर्याला जानकी स्वयंपाक शिकवत असते आणि ती सगळं शिकण्याची इच्छाही दाखवत असते सगळं काही जानकी जसं सांगते तसं करू लागते इकडे सारंग तिला गुपचू गुपचूप सांगत असतो पीठ कसं माळायचं त्यात पाणी कसं घालायचं सगळं काही तो तिला लपून लपून सांगत असतो जानकीचं लक्ष नसताना तिला तो मदत करत असतो आणि मग मदत करता करता पीठ माळायला मा� त्याने पाणी ओतायला लावलं इतकं पाणी ओतून ठेवलं जान जानकीचं लक्ष जातं आणि सारंग हसायला लागतो अरे देवा एवढं पाणी नसतं टाकायचं मग ऐश्वर्या म्हणते मी काय केलं आहे मी पाणीच तर घातलं आहे पीठ मारण्यासाठी तेव्हा तो म्हणतो पाणी जास्त झालं आहे मग तितक्यात तिथे जानकीचं त्याच्याकडे लक्ष जातं आणि तो बघतो की जानकीचं लक्ष गेलं आहे पटकन खाली डोकं करतो आणि मग ऐश्वर्याकडे जानकी येते आणि विश्वास लागते काय चाललं आहे तेव्हा ती ते म्हणते कुठे काय पीठ मळते मग ती सारंगला म्हणते लपू नका भाऊजी बाहेर या मी तुम्हाला पाहिलं आहे तेव्हा तू म्हणतो अगं इथे पाल होती ती पाल हुसकत होतो मी मग ती म्हणते आता तुमची पाल हुसकून झाली ना इथून निघायचं तुमचं इथे काहीच काम नाही आम्ही दोघी करतो इथे तेव्हा सारंग हसतो आणि तिथून गुपचूप निघून जातो ऐश्वर्याला जानकी म्हणते तुला मदत हवी आहे का मी किती वेळा विचारलं तर तू बोलते नाही नाही तू कुणाची मदत घेऊ नको येत नसेल तर नाही सांग तेव्हा ती म्हणते मला याच्यातलं काहीच येत नाही मी खरं सांगते मग ती म्हणते तू स्वतःहून कबूल केला आहेस ना आता मी तुला सांगते कसं करायचं मग जानकी नवीन पीठ घेते आणि तिला पिठाचा गोळा तयार करून दाखवते आणि ते झाल्यानंतर चपाती कशी लाटायची तेही शिकवू लागते पोळीला गोल लाटायचं त्याच्यात ते तेल लावायचं त्याची ते घडी कशी करायची सगळं काही ती शिकवू लागते आणि ऐश्वर्याही ते शिकत असते आणि पोळी लाटूनही दाखवते तव्यावरती ती कशी टाकायची तिला तेल कसं लावायचं आणि ती उलटायची कशी हे सगळं काही एक चपाती बनवून जानकी शिकवते आणि ऐश्वर्या म्हणते आता मी करेल किती करायचे चपात्या मग जानकी सांगते बारा तेरा करावे लागेल आणि ती म्हणे हो मला जमेल मी करते प्रयत्न असं बोलल्यानंतर जानकी म्हणते मी आलेस तोपर्यंत तू प्रयत्न कर आणि मग जानकी निघून गेल्यानंतर ऐश्वर्या चपात्या करू लागते सगळं काही चिकाटीने शिकत असते बनवत असते आणि ती सगळं करत असताना तिला खूप गरमही होत असतं इकडे जानकी तिच्या रूममध्ये येते तिला ऋषिकेशने महत्वाचं काम दिलं होतं फाईलमध्ये चेक करायचं तेव्हा ती ती फाईल घेते बसते सगळे कॅल्क्युलेशन चेक करत असते सगळे हिशोब ती बरोबर चोख लावते तिने सगळी फाईल खोलली सगळं काही कॅल्क्युलेटरमध्ये कॅल्क्युलेटही केलं इकडे खूप गरम होते अरे देवा काय करू असं म्हणत ऐश्वर्या तिचं दुःख व्यक्त करत असते आणि सारंग तिच्याशी बोलता बोलता म्हणतो तुम्हाला खूप गरम होते थांबा मी तुमच्यासाठी काहीतरी करतो ती नाही नाही म्हणत असते तरीही तो तिला मदत करण्यासाठी प्रयत्न करतो आणि ती चपात्या वगैरे करण्याच्या नादत असते तिला माहितीच नसतं सारंग तिच्यासाठी काहीतरी करायला गेले सारंग इकडे घाईघाईने जातो आणि दारातच ठेवलेला फॅन घेऊन येतो आणि सदा त्याला सांगत असतो फॅन फॉल्टी आहे त्याला करंट बसतो हा फॅन नेऊ नका पण त्याचं काही सारंग ऐकत नाही आणि लगेच गुपचूप लपून लपून तिला हवा द्यावी म्हणून तो फॅन धरून उभा राहतो इकडे कॅल्क्युलेशन यांचं किती बरोबर आहे तरी माझी मत मागतात ऋषिकेश आणि तितक्यात ऋषिकेश रूममध्ये येतो आणि म्हणे तुझ्या स्माईलवरनं कळलेलं आहे माझं काम बरोबर चोख झालेलं आहे दे मला ती फाईल त्यावर ती म्हणते आपल्या दोघांचे सगळे हिशोब बरोबरच असतात तरीही माझं मत मागतात तुम्ही त्यावर तो म्हणतो तुला सरकारी माहिती आहे त्यांचं कॅल्क्युलेशन तुला माहिती आहे म्हणून मी तुला एकदा दाखवतो तु। आणि फाईल चेक झाल्यावर जानकी म्हणते मी जाते खाली ऐश्वर्याचा स्वयंपाक कुठपर्यंत आला बघते ऐश्वर्या छान गार हवा लागते म्हणून सारंगला म्हणते खूप छान वाटते मला सारंग म्हणतो तुम्ही तुमचं काम करा मी तुम्हाला थंड हवा इथे द्यायला उभा राहतो ते तो, तो फॅन घेऊन तिच्यासाठी उभा राहतो आणि मग ती चपात्याला आटत असते आणि फॅनची हवाही खात असते तितक्यात जानकी दोघांनाही बघते आणि म्हणते खरंच भाऊजी एकदम पागल झाले ऐश्वर्याच्या प्रेमात पण ऐश्वर्याला त्याची किंमत नाही इकडे सारंगला झटका बसतो जोरजोरात ओरडतो आणि लगेच जानकी हाका मारते सदाला काठी आण मग त्या काठीने त्याला सोडवते आणि सारंग चक्कर येऊन खाली पडलेला असतो फॅनची हवा काही महागात पडली सारंगला सगळेजण घरातले तिथे जमा होतात ऐश्वर्याला भीती वाटते ऐश्वर्या तिथून दारातूनच त्याच्याकडे बघत असते आणि त्याचा हात पाय चोळून त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न घरातले करतात त्याला पाणी पाचतात शुद्धीवर येतो आणि मग त्याला रूममध्ये घेऊन जातात जात असताना जानकी ऐश्वर्याकडे मोठे मोठे डोळे करून पाहते तिला खूप राग येत असतो ऐश्वर्याचा ऐश्वर्यामुळे सारांना शॉक बसला असं तिला म्हणायचं असतं रूममध्ये आल्यानंतर त्याचा हात खूप दुखतोय शॉक लागल्याने त्याला मलम लावून चोळून देत असते आणि म्हणते तुम्ही का गेलात तिथे तेव्हा तो म्हणतो मी तो फॅन आणला कारण यांना खूप गरम होत होतं मला माहीत नव्हतं असं काही होईल सॉरी वहिनी मी तुमचं ऐकायला हवं होतं तिथे यायला नको होतं तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणते पाहिलंस प्रेम म्हणतात याला तू जे केलं ते प्रेम नाही सारंग भाऊजी जे करताय ते प्रेम आहे कोणाला डांबून ठेवून जबरदस्तीने कोणाकडनं प्रेम आपण करून घेऊ हो शकत नाही आणि सारंग भाऊजी जे करताय मनापासून त्याला खरं तर प्रेम म्हणता आणि ते तुझ्यावर खरंच खूप प्रेम करता तू त्यांच्या प्रेमाची ओळख करून घे तुला असा प्रेम करणारा नवरा परत भेटणार नाही असेल कानटोचणी आता ती ऐश्वर्याची करते ऐश्वर्या मांडोल होते फक्त आणि जानकी तिथून निघून जाते सारंग तिच्याकडे बघतो पुन्हा जानकी मागे येते आणि ऐश्वर्याला म्हणते खरंच खूप प्रेम करता त्यांना असं तू एकटं टाकू नको त्यांची काळजी घे हं मग ती म्हणते हो मी घेईल काळजी आणि सारंगकडे मोठे मोठे डोळे करून ती पाहू लागते सारंगला भीती वाटते ऐश्वर्याची इकडे जानकी खाली येते खाली आल्यानंतर नानासाहेब तिला विचारतात कसा आहे सारंग तेव्हा ती सांगते आता सारंगचा हात दुखतोय थोडा पण आता एकदम बरोबर व्यवस्थित आहे नानासाहेब खूप चिडलेले असत ह्या मुलीमुळे हा मुलगा वेळा झालाय तेव्हा ती म्हणते खरं तर तो खूप प्रेम करतो त्यांच्यावरती म्हणून हे सगळे प्रयत्न करतो आपल्याला त्यांच्या प्रेमाची कदर करायला हवी ऐश्वर्याला सुधरवायला हवं नाहीतर त्या गडबडीत सारंग भाऊजी आपले हरवून जातील आपल्याला फक्त हे भाऊजीसाठी करायचं आहे ऐश्वर्याला सुधारणं हा एकच पर्याय आहे आणि सुमित्रा म्हणते मी हेही त्यांना सांगत आहे खर तर पण हे नानासाहेब ऐकायलाच तयार नाही नानासाहेब दोघींसमोर हात जोडतात तुम्हाला दोघींना काय करायचं का आहे ते करा गोंधळ घाला ती मुलगी खूप स्वार्थी आहे बाप्पा ती काही सुधारणार नाही ते रूममध्ये जातात मग सुमित्रा मंगलला सांगते यांना चहा करून पाच म्हणजे हे जरा शांत होतील इकडे दोघी सासूंना गप्पा मारतात आपल्या सारंग भाऊजीसाठी ऐश्वर्याला सुधरावं लागेल त्यांची काळजी घ्यायला हवी आणि लवकरात लवकर ऐश्वर्याला आपल्या रंगात रंगवून टाकावं लागेल इकडे ऐश्वर्या ज्यूस घेऊन येते सारंगसाठी त्याच्याजवळ बसते त्याला ज्यूस देते आणि म्हणते काय गरज होती तुम्हाला तो शॉक लागणारा फॅन घेऊन माझ्यासाठी उभं राहण्याची तुम्ही माझ्यासाठी हे केलं म्हणून सगळेजण आता मला दोषी आहे सगळेजण मलाच आहे माझ्याकडे डोळे मोठे मोठे करून पाहत आहे मी तुम्हाला सांगितलं होतं का माझ्यासाठी फॅन घेऊन उभे राहा आणि असा जीव धोक्यात हो घाला मला अजिबात आवडले नाही इथून पुढे माझ्यासाठी तुम्ही काहीही करायचं नाही त्याने माझ्याच अडचणी अजून वाढतात सारंगने एवढं केलं त्याच्यावर ऐश्वर्याने पाणी फिरवलं संध्याकाळ झाल्यानंतर दिवा लावायची वेळ होते जानकी ऐश्वर्याला दिवा लावण्यासाठी तुळशीजवळ घेऊन जाते दिवा लावायचं महत्त्व सांगू लागते आणि आजी हे सगळं खिडकीतून पाहत असते ऐश्वर्या किती सुंदर दिसते असंही सुमित्राला म्हणते इकडे जितक्या वेळा प्रयत्न करते ऐश्वर्या दिवा लावण्याचा तितका वेळा तो दिवा विजतो शेवटी जानकी पंथी घेते आणि त्या पंथीने तो दिवा पेटवते तिच्याकडनं तो दिवा पेटला जातो आणि हा दिवा रोज रोज लावायचा असतो का असा प्रश्न ऐश्वर्या जानकीला करते मग जानकी महत्व सांगू लागते हे दिवा का लावायचा असतो आणि ते ऐश्वर्या ऐकत असते सुमित्रा खरंच माझी नाचसून किती हुशार आहे सगळं कसं शिकते किती सुंदर दिसते असं सगळं ती, ती बोलू लागते सुमित्रा म्हणते माझ्याही सुनाचं कौतुक कर ती तुझ्या नाचसुन्याला शिकवत आहे म्हणून ती शिकते ती म्हणते ते काही असो मला माझी नातच सुन जास्त आवडते मी कुणाचं कौतुक करणार नाही फक्त माझ्या नाचसुनेचंच कौतुक करेल इकडे जानकी सांगू लागते हा तिने सांजेला लावायचा दिवा असतो प्रत्येक माहेरवासिनीला कातरवेळी जरा एकटेकटं टे वाटतं आणि त्याच्यासाठी मग ती, ती दिवा लावते तुळशीसमोर देवासमोर त्याने तिची हुरहुर कमी होते देवासमोर दिवा लावल्याने तिचं मन शांत होतं माहेरची आठवण तिला मग कमी होते मग सगळेजण मन देवघरात जातात शुभ शुभम करोती म्हणायला लागतात पण ऐश्वर्या म्हणते मला येत नाही जानकी म्हणते आमच्या पाठोपाठ मन रोज रोज म्हणली की तुलाही शुभम करोती पाठ होईल मग ओवी छानशी शुभम करू ती म्हणत असते तिच्या मागे ऐश्वर्याही म्हणत असते संध्याकाळी दोघे सोना मिळून स्वयंपाक करतात ऐश्वर्याला भाजी कशी निवडायची हेही सगळं शिकवू लागते जानकी आणि ऐश्वर्याही ते शिकत असते शिकता शिकता स्वयंपाकही होतो आणि सगळ्यांना वाढवून देण्याची जबाबदारी जानकी जानकी ऐश्वर्याला देते ऐश्वर्या सगळ्यांना छान सगळ्या प्लेट्स तयार करते जेवायला वाढते सगळं झाल्यानंतर संध्याकाळी ती तिच्या रूममध्ये जाते आणि डोक्याला हात लावते किती थकले मी दमले असं म्हणत थकवून गेलेली ऐश्वर्या बसलेली असते तिच्यासमोर तिचंच दुसरं रूप येतं आणि टाळ्या वाजत वाजत म्हणते काय अवस्था करून ठेवली आहे असं म्हणून ती चिडवत असते विकेट पाडायला गेली होती जानकीची आणि स्वतःचीच विकेट पाडून घेतलीस काय परिस्थिती झाली तुझी तू तर ह्या घरात बदला घेण्यासाठी आली होती तुलाच चांगला धडा शिकवला त्या जानकीने असं म्हणून तिचंच दुसरं रूप तिला हसत असतं टोमने मारत असतो आणि ऐश्वर्या सगळं काय ऐकत असते ऐश्वर्याला ते म्हणत असते कशी झाली आहे कशी होतीस तेव्हा ती म्हणते आता मी खरंच किती बदलली आहे असं ती स्वतःला म्हणू लागते पण मला आता गुरुदक्षिणा द्यायची आहे जानकीला ती माझी गुरु आहे ना तिने मला एवढं शिकवलं त्याचा बदला तर घ्यायलाच हवा गुरुदक्षिणामध्ये मी तिला आता असा धडा शिकवणार आहे ती आयुष्यभर विसरणार नाही असा ऐश्वर्याचा पण आहे पुढे आपल्याला असं पाहायला मिळणार की ऋषिकेशला विक्रांतराव दिसतात तो म्हणतो सकाळी बोलणं झालं तेव्हा तर तिने सांगितलं होतं विक्रांतराव मुंबईला गेले ते तर इथेच आहे हा काय प्रकार आहे म्हणून ऋषिकेशला आश्चर्य वाटतं इकडे शर्वरी बॅग घेऊन आलेली असते ती बॅग जानकीच्या पायाला लागते मग ते उचलण्यासाठी ती बॅग खाली वागते तितक्यात त्या बॅगीतलं सगळं सामान खाली पडतं ते पडलेलं सामान ती भरण्याचा प्रयत्न करू लागते तेव्हा तिला पेपर्स दिसत त्या पेपरमध्ये डिओर्स पेपर असं नाव वाचतं ते वाचल्यानंतर आता जानकीला धक्का बसला आहे नक्की शर्वरी वंस इथे का आलात आणि हा सगळा काय प्रकार आहे म्हणून तिला आश्चर्य वाटत आहे पुढे जे काही घडणार ते खूपच रोमांचक ठरणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे पुढील नवीन अपडेट तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल तेव्हा आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये सांगा हां कसं वाटतंय सिरियल तेव्हा आपण पुन्हा भेटूया नवीन ट्विस्टसोबत खूपच मस्त ट्विस्ट येणार आहे पुढे पाहण्यासारखा लवकरच भेटू धन्यवाद